सेवक आरोग्य कामगार संघटनेची सांगली जिल्हा कार्यकारिणी निवड जाहीर. सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना कामगार हितात गेली अनेक वर्षांपासून सक्रिय काम करत असून कामगारांमध्ये त्यांच्या हितासाठी सक्षम पर्याय म्हणून ओळख निर्माण केली आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये काही काळापूर्वी संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय उमर फारूक ककमरी यांनी सांगली जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली होती. ती आता नव्याने घोषित करून नवीन कार्यकारिणीवर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे संघटना वाढविण्यात आणि कामगार हितात काम करत कामगार चळवळीस चालवतील अशी आशा व्यक्त केली. सांगली जिल्हाध्यक्षपदी विज्ञान लोंढे, सांगली जिल्हा महासचिवपदी देवीदास हावळे, शहर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत कदम, मिरज तालुका अध्यक्षपदी आमिर मुजावर, मिरज तालुका उपाध्यक्षपदी मंगेश गोपाळ वाघमारे, मिरज शहर अध्यक्षपदी स्वप्निल जाधव, मिरज शहर उपाध्यक्षपदी इकबाल नरवाडे, आश्रफ सय्यद, सुभाष केसरे यांची निवडीचे पत्र आणि संघटनेचे ओळखचिन्ह देऊन निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक सचिव फिरोज मोमीन, संस्थापक सदस्य रामचंद्र कोळी आदी उपस्थित होते. सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने काही कालावधीपूर्वी सांगली जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती, परंतु आज नव्यानं जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात येत आहे. सांगली जिल्हाध्यक्षपदी माननीय विज्ञान लोंढे यांची निवड करण्यात आलेली आहे, तर जिल्हा महासचिवपदी देवीदास हावळे यांची निवड करण्यात आलेली आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी माननीय प्रशांत कदम यांची निवड करण्यात आलेली आहे, तर मिरज तालुका अध्यक्षपदी आमिर रमजान मुजावर यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मिरज तालुका उपाध्यक्षपदी अशरफ सय्यद यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मिरज शहर अध्यक्षपदी स्वप्निल जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने सुभाष केसरे यांची मिरज शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि बरेच अजून पदाधिकारी आहेत, त्यांची लवकरच नियुक्ती तालुका वाईज करण्यात येईल आणि येणाऱ्या काळात सेवक कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कामगाराच्या हितात काम करून एक सक्षम पर्याय असं लोकांच्या समोर सेवक कामगार संघटना उभी राहील यांच्या माध्यमातून अशी मी अपेक्षा करतो.